आता एक वेगळी बातमी आहे. पिंपरी चिंचवडच्या शिरूरमध्ये मातृत्वाचं दर्शन घडवणारी एक घटना घडली आहे. सर्वात हुशार समजल्या जाणाऱ्या हुशार मनुष्य प्राण्याला ही जणू एक चपराकच आहे. सुरक्षा देण्यासाठी भल्याभल्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या ह्या श्वानाने आज गायीच्या भुकेल्या वासराला स्तनपान करू दिलं. पुण्याच्या शिरूरमधील ही मायाळू घटना निसर्ग नियमाच्या विरोधातील आहे. भुकेल्या वासरूच्या आईला प्लॅस्टिक खाल्ल्याने विषबाधा झाली. अत्यवस्थ परिस्थितीत असलेली आईची मृत्यूशी झुंज सुरू होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्रभर सलग 4 तास उपचार केल्यानंतर आई बचावली, पण ती वासरूला स्तनपान करू देऊ शकत नव्हती. कोणत्याही आईला ह्या क्षणांनी नक्कीच पाजर फुटलं असतं. मग तिथं श्वानाचं काय? तिनं तर रात्रभर वासरूचा हंबरडा अंगावर घेतला होता. एखादं मूल उपाशी असल्याचं प्रत्येक आईला जसं कळतं, अगदी तसंच वासरूची भूक श्वानाला उमगली. श्वानाने वासरूला जवळ घेतलं, अंग चाटू दिलं आणि स्तनपान करू देत भूक ही भागवली. एक गाई म्हणजे अतिशय वेदनेत तडफडताना तेथील काही ग्रामस्थ तरुणांनी पाहिलं आणि त्यांनी मला दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. त्यावेळी ती गाई अत्यंत शेवटच्या स्टेजला असल्याचं दिसलं. त्यानंतर आम्ही तिच्यावर उपचार केले आणि त्यावेळी असं लक्षात आलं की तिला प्लॅस्टिक, तिच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचे अनेक भाग आहेत आणि बहुतेक काहीतरी विषारी पदार्थ त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून, म्हणजे शिळा अन्न किंवा शिळा भात, याच्यातून त्यांना विषबाधा पण झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्याच्यावर आम्ही सलग 4 तास उपचार करत होतो. त्यावेळी तिथल्या स्थानिक तरुणांनी आम्हाला भरपूर मदत केली, औषधं आणून दिली, सर्व सहकार्य केलं. मी त्यांचे आभार मानतो. आणि 4 तासाच्या प्रयत्नानंतर जेव्हा ती गाई अत्यवस्थच होती, त्यावेळी तिचं एक छोटंसं वासरू आहे 2-3 महिन्याचं, ते भुकेने व्याकुळ झालं होतं. कारण ते 4-5 तास त्याला दूध बीध वगैरे काही मिळालं नव्हतं आणि ते वासरू अक्षरशः एका तिथं उभे असलेल्या कुत्रीला दूध पिताना दिसलं आणि त्या कुत्रीने त्याला आनंदाने दूध पिऊ दिलं. ही अतिशय मातृत्वाला जागृत करणारी आणि हृदयद्रावक अशी घटना तिथं पाहायला मिळाली. त्या गोष्टीचा त्या कुत्रीबद्दल सर्वांना आम्हाला अभिमान वाटला आणि म्हणूनच सामाजिक भावनेतून सर्व शिरूर शहरातील तमाम नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, विशेषतः गृहिणींनी प्लॅस्टिकचा वापर कमी करावा आणि शिळे अन्न पदार्थ किंवा शिळ्या भाकरी भात हे उघड्यावर न टाकता किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीतून न टाकता ते डायरेक्ट घंटागाडीत टाकावा. नगरपालिकेची गाडी प्रत्येकाच्या दारात फिरत असते. मनुष्य हा सर्वात हुशार प्राणी, नात्यात मात्र त्याची हुशारी माती खाते. रक्ताचं नातं रक्ताने संपवायला ती मागं पुढं पाहत नाही. अशा त्या श्वानाने मातृत्वाचं दर्शन घडवलं. ह्या घटनेतून मनुष्य प्राण्यांनी धडा घेण्याची गरज नक्कीच आहे. काल दुपारी 2 वाजल्यापासून आपली जी गोमाता एकदम तडफडत होती. तिचं वासरू तिच्याबरोबर होतं, एक कुत्री सुद्धा तिच्याबरोबर होती. काल म्हणजे जवळजवळ डॉक्टर, सरकारी डॉक्टर आपले मंदिलकर साहेब असतील, कारकिले साहेब असतील, इथल्या स्थानिक लोकांनी काय होतं, इथल्या थोडासा डॉक्टर लोकांचा कचरा, परत स्थानिकांचा हे प्लॅस्टिक कचरा, प्लॅस्टिक खाऊन तिला इतकं पोटात इन्फेक्शन झालं की जवळजवळ ती गेल्यात जमा होती. पण डॉक्टरांच्या अति हे अथक परिश्रमांमुळं ती आज आपल्याला वाचल्या जमा आहे.